नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, अधिक महिन्यांमध्ये आपण कुंकुमार्जन पूजा करतो, तर ती पूजा कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर अगदी साधी सोपी पूजा असते, तर आपण लगेचच पाहूयात यासाठी लागणारं मी साहित्य काय काय घेतलेलं आहे। इथे मी ही फुले घेतलेली आहेत, पहा ताजी टवटवीत फुले आहेत। इथे मी लाह्या आणि गुळ घेतलेला आहे, विड्याची पाने, त्याचबरोबर तेलाचं निरांजन। इथे मी दोन अगरबत्ती घेतलेली आहे, श्रीयंत्र माझ्याकडे आहे ते घेतलेलं आहे, सुपारी आहे, त्याचबरोबर हे पंचामृत देखील घेतलेलं आहे, शुद्ध जल घेतलेलं आहे, कुंकू, हळद आणि अक्षता, त्याचबरोबर तुपाचा दिवा आणि अर्थातच कुंकू आणि लाल कपडा आणि चौरंगसुद्धा आपल्याला लागेल। तर चौरंग आणि लाल कपडा अंथरून त्याच्यावरती मी हे तामण छानसं सजवून घेतलेलं आहे। आता आपण गणपतीची पूजा सर्वप्रथम करून घेणार आहोत। इथे मी सुपारी घेतलेली आहे, याच्यावरती शुद्ध जलाने आपण इथे स्नान घालणार आहोत, त्याचबरोबर पंचामृताने देखील स्नान घालणार आहोत। आणि हे स्नान घालत असताना आपण ओम गम गणपतये नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे। तर स्नान घालून झाल्यानंतर शुद्ध चांगल्या स्वच्छ कपड्याने आपण सुपारी पुसून त्याची पूजा करून घेणार आहोत। इथे मी विड्याच्या पानावरती अक्षता ठेवून त्याच्यावरती ही सुपारी ठेवून घेणार आहे। आता यावरती हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करणार आहे आणि ओम गम गणपतये नमो नमः या मंत्राचा जप देखील सुरू ठेवलेला आहे। आता आपण याचप्रमाणे श्रीयंत्र देखील पंचामृत स्नान घालून घेणार आहोत। तर शुद्ध जल त्याचबरोबर पंचामृत आणि हे स्नान घालत असताना देखील मी कुलदैवतेच्या नामाचा जप करत आहे। तुमच्या कोणत्याही कुलदेवी अथवा कुलदेवतेचा जप तुम्ही करायचा आहे, श्री सूक्त सुद्धा म्हणू शकता तुम्ही। तर इथे मी तामणामध्ये अक्षता इथे ठेवून घेतलेले आहेत, त्यावरती आपण श्रीयंत्राची स्थापना करीत आहोत। आता यावरती आपण हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करणार आहोत। आणि ही पूजा करत असताना देखील आपण महालक्ष्मीच्या नावाचा सुद्धा जप करू शकता, श्री सूक्त म्हणू शकता किंवा तुमच्या कुलदेवी या देवतेचा जप करू शकता। त्याचप्रमाणे गणपतीला देखील फूल अर्पण केलेलं आहे मी इथे। आता आपण कुंकुमार्चन कसे करायचे ते पाहणार आहोत। तर तर्जनी आणि करंगळी सोडून मधील दोन बोटं आहेत त्याने आणि अंगठ्याने आपण हे कुंकुमार्चन करणार आहोत। तर या तीन बोटांच्या सहाय्याने आपण कुंकुमार्चन करायचे आहे। जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्ही हे कुंकुमार्चन करायचं आहे, अगदी म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत अशा पद्धतीने तुम्ही हे कुंकुमार्चन करायचं आहे। हे कुंकुमार्चन करीत असताना तुम्ही जप मात्र करायचा आहे आणि त्याचबरोबर हे 5 वेळा, 11 वेळा, 101 वेळा, 1001 वेळा तुम्ही हे करू शकता। तर अशा पद्धतीने हे कुंकुमार्चन मी करून घेतलेलं आहे, पहा। आता आपण हे तेलाचं निरांजन इथे ठेवून घेणार आहोत, त्याचबरोबर तुपाच्या दिव्याने आपण इथे ओवाळणार आहोत अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर अगरबत्तीने देखील ओवाळणार आहोत। त्यानंतर आपण इथे पाण्याचं मंडल करून ती त्याच्यावरती नैवेद्य अर्पण करीत आहोत। लाह्या आणि गुळ घेतलेलं आहे, त्याचबरोबर पंचामृत। तुमच्याकडं जे काही फळ वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता। तर अशा पद्धतीने ही पूजा आपली संपन्न झालेली आहे, पहा। अगदी साधी सोपी पूजा आहे मंडळी, तुम्हीसुद्धा नक्की करा। याने आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होते। अधिक महिन्यामध्ये ही पूजा तुम्ही नक्कीच करा मंडळी। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।